नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। आइए बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के पालघर के विरार में बुलेट ट्रेन भूमि अधिग्रहण मामला। पालघर जिले के विरार में बांगड़ परिवार की पुरखों की साझा भूमि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन परियोजना में संपादित की गई है। इस अधिग्रहित भूमि के लिए प्राप्त मुआवजे की धनराशि बांगड़ परिवार के बीच समान हिस्सा वितरण के बिना भूमि अधिग्रहण सहायक जिलाधिकारी और दलाल के द्वारा 2,10,00,000 तक की राशि हड़पने का आरोप। इस प्रकार का आरोप लड़ाकू प्रकाश बांगड़ और परिवारजनों ने किया है। ऐसा दावा आजाद समाज पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अशोक श्रृंगला ने इंडिया न्यूज 28 चैनल के संवाददाता से बातचीत के जरिए किया। आगे बताया गया है कि इस संबंध में आजाद समाज पार्टी महाराष्ट्र के द्वारा 1 फरवरी को पालघर जिला कलेक्टर कार्यालय के सामने आंदोलन किया जाने का आह्वान उपाध्यक्ष अशोक सिंगड़ा और पालघर जिलाध्यक्ष राजन सोनावनी की ओर से किया गया है। धानू से जितेंद्र टोंके की रिपोर्ट। आज मी एका पीड़ित कुटुंबाकडे आलेलो आहे। हे पीड़ित कुटुंब जे तुम्ही समोर पाहत आहात, हे पीड़ित कुटुंब बुलेट ट्रेनमध्ये यांची वडलोपार्जित जमीन गेलेली आहे आणि वडलोपार्जित जमीन गेल्यानंतर त्याचा मोबदला ह्यांना समान पाहिजे होता, परंतु हा समान मोबदला न मिळाल्यामुळे हे पीडित कुटुंब आजा समाज पार्टीकडे आले। मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष असल्यामुळे माझे जिल्हाध्यक्षसोबत आहेत, आम्ही ह्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो आहे। यांची जमीन ही विरार वसई एरियामध्ये होती आणि ही जमीन बुलेट ट्रेनसाठी संपादित केली। संपादित केल्यानंतर त्या जमिनीचा मोबदला ह्यांना किती येणार हे सांगितलं न सांगता हे महसूल डिपार्टमेंटचे बुलेट ट्रेनसाठी जे डिप्युटी कलेक्टर आहेत पवार, या पवार साहेबाने ह्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नाही आणि नोटीस न देता ह्यांच्या गटाला थोडीफार रक्कम दिली। बाकीची रक्कम ही त्यांच्याच कुटुंबातले असलेल्या नारायण बांगड यांच्याशी संगनमत करून हे परस्पर हडप केलेली आहे। त्याच्या पीडित कुटुंबांच्या तुम्ही काय अन्याय झालेला आहे तुम्ही त्यांना विचारू शकता। मला काय बोलायचं आहे का, माझं म्हणजे नोटीस मला दाखवलं नाही तुम्ही, ते मला नोटीस दाखवायचं तुम्ही आणि त्याच्यात चौघाचा 4 हिस्सा करायचं आणि 4 हिस्सा करून माझा हिस्सा येईल त्याच्यातचं मी तुमचा हिस्सा 3 हिस्सा काय पण करा ना, माझ्या हिस्साचं तुम्हाला 1 रुपया देऊ शकत नाही मी। आमचे सासूबाई लाडकूबाई प्रकाश बांगड त्यांच्या मी जावाई, त्यांचं चौकशी केल्यानंतर त्यांचे पैसे बरेचसे कमी दिलेले आहेत हिसाबाच्या मानाने। ते आम्ही चौकशी कलेक्टरापर्यंत 2-4 वेळा जाऊन दादांना सोबत घेऊन जाऊन आम्ही चौकशी बरेच वेळा केलेली, परंतु त्याचा पूर्णपणे मोबदला अजून मिळाला नाही। आपली फसवणूक कोणी केलेली? आपली फसवणूक नारायण बिस्तूर बांगड ह्याने केलेली आहे आणि त्याच्या त्याला काय सरकारी अधिकारी असतील। अन्याय झालेला आहे तर त्या अन्यायासाठी आपली यापुढे भूमिका काय असणार आहे? ह्या संदर्भामध्ये डिप्युटी कलेक्टरशी आमचं बोलणं झालं, मी स्वतः गेलो होतो। ते बोलतात की ह्यांच्या कुटुंबाने परस्पर हे निपटवून द्यावं, परंतु वास्तविक पाहता ह्याचे जे धनादेश काढलेले आहेत हे धनादेश हे त्या डिप्युटी कलेक्टरनेच काढलेले आहे, मग हे एवढा डिफरन्स का, एवढा फरक का? मग ही गोष्ट त्यांनी स्वतः हात वर केल्यामुळे आम्ही असं ठरवलं की आजा समाज पार्टी आणि हे कुटुंबीय ह्यांना घेऊन 1 फेब्रुवारीपासून आम्ही धरणे आंदोलनासाठी कलेक्टर ऑफिसच्या समोर बसणार आहोत।